आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी, माझं खरं चुकलं. मी बाहेर जाताना आपण इचारून जायला पाहिजे होत. असं कसं वागलो मी? तुम्ही शांत व्हा बघू प्लीज. आप्पा बरोबर बोलत होते, माझ्यामुळे त्यांना काय ना काय ऐकावं लागतंय, सगळं सहन करावं लागतंय. नाही, यापुढे मी असं नाही वागणार. कुठं मी जाताना त्यांना विचारूनच जाणार मी. आता तुम्ही मला जरी सांगितलं असतं तरी मी मॅनेज केलं असतं ना, पण तुम्ही मलाही एका शब्दाने काय बोलला नाही. मनीष, पण तुम्ही समजे असं का वागता आपण बरोबर? त्यांनी काय नाही केलं आपल्या घरासाठी? नाही, हे बघ, आपण समजाने त्यांच्याबरोबर नीटच वागायला पाहिजे. अहो, तुम्हाला काय वाटत आम्ही हे सगळं मुद्दामून करतोय का? अहो, तुम्ही घरीच येत नव्हता, मग मला तुमची काळजी नाही का वाटणार? आप्पांनी सांगून सुद्धा तुम्ही येत नव्हता, मग आम्ही तरी काय करणार सांगा ना. मला एक कॉल करून जरी सांगितलं असतं ना तरीही वेळ आली नसती आपल्यावर. आणि माझा इंटरव्ह्यू होता ना आज, काय झालं, कसला विचार करताय? तुम्ही शांत बाबा, तुम्ही शांत बाबा को आधी प्लीज. थांबा, हे घ्या पाणी प्या. खरंय तुझे मनीष, मी तुला सांगूनच जायला पाहिजे होत, मग आप्पा माझ्यावर चिडलेच नसते. मी तुला कसं सांगू आता? मनीषे, मी तुला सांगून जात जाईन. काय काय म्हणाला तुम्ही? मी तुला पण सांगून जात जाईन, म्हणजे काय प्रॉब्लेमच नको ना. म्हणजे तुम्ही आप्पा साहेबांना विचारलं तरी मला सांगून जाणार? हा, पण तू आज जे वागलीस ना तसं नाही वागलीस तरच. मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी आज जसं वागले ना तसं पुन्हा कधी वागणार नाही. मग तुम्ही मला सांगून जाणार ना काय? सांगा ना, नक्की सांगून जाणार ना? वय मनीष, मी आलेच. तुम्ही त्यांना सूट देता म्हणून वागतात ते असं, त्यामुळे संध्याकाळपर्यंत जर ते घरी आले नाहीत तर मी न्यूज चॅनल समोर वाटेल ते बोलेन. माझ्या मिस्टरांबद्दल काय बोलणार मी? त्यांच्याबद्दल बोलायला बसलं तर वेळ कमी पडेल, एवढं त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं. हो की नाही अप्पा साहेब? मी कमावलेली सगळी इज्जत मातीत घालायला निघाल निघाला. तुझ्यामुळे बायकांपुढं मला माघार घ्यावी लागली. अप्पा, थँक्स.
तुम्ही आज जे केलं ते आधीच करायला हवं होतं, म्हणून थँक्स म्हणाले. कोर्टात त्या दिवशी जे केलं तो फक्त दिखावा होता, पण आज तसं नव्हतं. आज पहिल्यांदा तुम्ही आम्हाला समजून घेतलं. आम्हाला वेगळं काहीच नकोय. या घरात जे चुकीचं घडतंय ते थांबावं एवढीच इच्छा आहे आमची. इथून पुढे सुद्धा तुम्ही जर असंच वागलात तर कुणालाच कुणाशी भांडायची गरज पडणार नाही. बघा, जमलं तर नीट विचार करा. काय झालं? अगं, यापुढे मी कुठेही जाताना तुला सांगून जात जाईन असं म्हणाले हे. काय? हो, किती भारी ना. आणि त्यांना त्यांची चूक सुद्धा लक्षात आली आहे, माझं चुकलो असं म्हणाले. अरे वा. हो, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. चला, म्हणजे ज्यासाठी एवढं सगळं केलं त्याचा काहीतरी फायदा झाला. संजू, पण आय एम सॉरी, मग अशी मी तुला खूप बोलले, मला प्लीज माफ कर. ताई अहो, त्यात काय एवढं, जे हवं होतं ते झालं हे महत्वाचं. नाही संजू, मी थोडा विचार करून बोलायला हवं होतं. तू एवढं सगळं केलंस माझ्यासाठी आणि मी तुला नको नको ते बोलले. आय एम सॉरी, प्लीज मला माफ कर. ताई अहो, माफी का मागताय? आणि अहो, रागाच्या भरात आपल्या हातून होतं असं. तुमच्या जागी मी असते तर मी सुद्धा हेच केलं असत. पण आप्पा साहेबांनी खूप मारलं ग यांना. घ्या ताई अहो, दुखणं कमी करायचं असेल ना तर कडू औषध प्यावंच लागतं. आणि मग त्याचा काय परिणाम होतो हे तुम्ही बघताच आहे. अरे देवा, औषधावर न आठवलं, मी यांना मलम लावता लावता तशीच निघून आले. पण ना, माझं ना असंच असतं, दुःखही सहन होत नाही आणि सुखही सहन होत नाही. दोन्ही वेळी काय करायचं ना हे सुचतच नाही मला. आधी आता शांत व्हा आणि जाऊन मलम लावा. जा. ओके, गुड नाईट. गुड नाईट. बाय. थँक्यू. तोंडलाय सुटायला लागलंय तुझं. तुझं तोंडच बंद करतो आता. चल चल, सोडा मला भाऊजी. भाऊजी सोडा. भाऊजी सोडा मला. तू चल. जज मॅडम, कसं आहे, मला माझीच नाही तर माझ्या भावाला पण त्याची चूक लक्षात आलेली आहे. त्यामुळं बाहेर सगळ्यांसमोर त्यानं बायकोची माफी मागितली आहे. आता मला अजून काही नकोय मॅडम. मी माझे सगळे आरोप मागे घेते. तुम्ही त्यांना सूट देता म्हणून मागतात ते असं. त्यामुळे संध्याकाळपर्यंत जर ते घरी आले नाहीत तर मी न्यूज चॅनल समोर वाटेल ते बोलेन. नाही, प्रशांत निघालाय, पण तो वेळेवर येईल का नाही ते नाही माहीत. माझ्या मिस्टरांबद्दल काय बोलणार मी, ते त्यांच्या कामातून वेळ काढून माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला कायम मदत करतात. हो की नाही अप्पा साहेब? तुझ्यामुळे बायकांपुढे मला माघार घ्यावी लागली. तुझ्यामुळे सगळं झालं, तुझ्यामुळे. त्यांना त्यांची चूक सुद्धा लक्षात आली आहे. यापुढे मी कुठेही जाताना तुला सांगून जात जाईन असं म्हणाले हे.
संजीवनी ओ कसला एवढा विचार करताय? नाही कसलाच नाही. सांगा कसला विचार करताय? अहो खरच काही नाही. तुम्ही काय लपवताय मागे? मी कशाला सांगू? तुम्ही सांगणार नसाल तर मी पण नाही सांगणार. आज मनीषा ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटलं मला. आम्हा स्त्रियांना जास्त काही नको असतो. नवऱ्याने आमच्याशी प्रेमाने बोलावं, आम्हाला समजून घ्यावं, यातच सुख असत आमचं. तुम्हाला हे कधी कळणार आहे कुणास ठेव? अहो आता मी काय केलं? उलट सगळं तुमच्या मनासारखं झालंय याचा मलाही आनंद होतोय. म्हणून तर मी पेस्ट्री म्हणजे तुम्हाला आवडते ना म्हणून आणली होती. या ना आपण बसून खाऊया. बर इतकंच आणली चालेल ना? हो चालेल ना. ध्यान हो कसं आहे ना, मला लय टेन्शन आलं होतं. म्हटलं घरातलं वातावरण बिघडणार तर नाही ना. म्हणजे मनीषा वहिनी त्या रिपोर्टो समोर काही बोलल्या बिलल्या तर? पण बरं झालं असं काहीच झालं नाही. प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर होता. आणि कसं आहे ना, प्रत्येकाचं आपापलं मत असतं, काहीतरी म्हणणं असतं. पण थोडंफार काय होईना माणसाला टेन्शन येतच ना. म्हणजे मनीषा वहिनी त्या रिपोर्टो समोर काही बोलल्या तर घराच्या इज्जतीचं काय होईल याचं आपण टेन्शन होत. प्रशांत भैया घरी परत येत आहेत की नाही येत आहेत याच मनीषा वहिनींना टेन्शन होत. आणि ह्या सगळ्याच्या तुम्ही करता धरता म्हणजे सॉरी प्लीज चुकीचा अर्थ घेऊ नका. मला असं म्हणायचं होतं की ह्या सगळ्या गोष्टींच तुम्ही पण टेन्शन घेतलं असेल ना, म्हणून सगळ्यात जास्त तुम्हाला टेन्शन होत. पण ह्या सगळ्या टेन्शनच्या वातावरणामुळे मला तुमचं टेन्शन आलं होत. पण तुम्ही तर कमालच केली, जिंकलात तुम्ही. म्हणजे सुरुवातीला मला असं वाटत होतं की तुम्ही चुकीचं वागताय, तुम्ही असं नाही करायला पाहिजे. पण सगळं झाल्यानंतर मला कळलं की नाही तुम्हीच बरोबर होता. आणि हे आज पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. कसं काय जमतं तुम्हाला हे सगळं? नाही म्हणजे सगळ्यांची मनं जपायची, सांभाळून घ्यायचं, सगळ्यांचा इतका विचार करायचा, मला तर हे कधीच जमणार नाही. आता हेच बघा ना, तुमचं कौतुक कसं करायचं हे सुद्धा कळत नव्हतं मला. नशीब त्यातल्या त्यात मला आठवलं की तुम्हाला पेस्ट्रीज खूप आवडतात म्हणून आणली तुमच्यासाठी. पण काय म्हण, लय भारी आहात तुम्ही. असं काही नाहीये. खर तर मी या घरात आले ना तेव्हापासून मी सगळ्यांचा विचार करते. या घरातले पुरुष वाईट नाहीयेत, त्यांची प्रवृत्ती वाईट आहे. निशांत, या घरातल्या प्रत्येक माणसाबद्दल मला प्रेम आहे, आपुलकी आहे, अगदी अप्पांबद्दल सुद्धा. मुळात त्यांना त्रास देणं हा माझा उद्देशच नाही. मला फक्त एवढंच वाटतं की या घरात आमच्यावर जो अन्याय होतो ना तो होऊ नये. प्रशांत भाऊजी जे काही वागले ते चुकीचं होतं आणि ते कुठेतरी थांबावं एवढंच मला वाटत होत. आणि या घरातली मोठी व्यक्ती म्हणून आप्पांनी वेळीच जर हे थांबवलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती. आप्पांनी आधीच प्रशांत भाऊजींना धाकात ठेवायला हवं होत. बघा ना, कोर्ट प्रकरण झालं तेव्हा सुद्धा आप्पा असे वागूच शकले असते.
पण हरकत नाही, उशिरा का होईना आज ते झालं हे महत्वाचं. शेवट गोड तर सगळंच गोड, सगळं तुमच्या मनासारखं झालं ना बस. तर मग मला बास झालं, चला मी झोपायला जाते. कुठे? कुठे म्हणजे? आओ थांबा ना, म्हणजे इथे झोपलं तर नाही का चालणार? नाही. का? आओ नका ना असं वागू, झालंय ना आता सगळं नीट. जोपर्यंत तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहत नाहीत तोपर्यंत नाही. गुड नाईट. सगळं कसं छान पार पडलं हो ना. पण मनीषा जेव्हा चिडली ना तेव्हा पुन्हा सगळं विनसत आहे की काय असं झालं होतं. मला मागचा पुढचा काही विचार न करता सगळं बोलून जाते की काय असंच वाटलं होतं. रागाच्या भरात बोलल्या होत्या पण प्रशांत भाऊजी किती चांगलं बोलले बघितलं ना. त्यांनी त्यांची चूक मान्य केली म्हटल्यावर मनीषाताईंना इतका आनंद झाला. मला तेच तर हवं होतं. खरंय, एक मात्र खरंय, मनीषाताईंनी माघार घेतली नाही म्हणून हे सगळं शक्य झालं. आप्पांनी खूप प्रयत्न केले होते त्यांनी माघार घ्यावी म्हणून, पण मनीषाताई खचल्या नाही. तुम्हाला काय झालं? काही नाही ग, मला हेच कळत नाही की तुम्ही तिघे जणी एवढी हिंमत कशी काय दाखवता. नाहीतर मी अशी कमीच पडते. ह्यांच्या विरोधात काही बोलायचं म्हटलं ना की तोंडातून शब्दच फुटत नाही, माझ्या जीभच रेटत नाही ग माझी. ताई हो तुम्हालाही जमेल. कसं आहे ना, इतक्या वर्षांपासून तुम्ही सगळं सहन करताय, खूप गोष्टी साठून ठेवल्या त्यात, त्या बाहेर पडायला वेळ तर लागणारच ना. आणि त्यात तुम्ही या घरातल्या थोरल्या सुनबाई आहात, आप्पांची बायको आहात, तुमचा चॅप्टरच वेगळा आहे. पण तरी आता मला जमायला हवं. तुम्हाला आतून वाटतंय हे महत्वाचं आहे. एक दिवस नक्की जमू. कधी जमतंय कोणास ठाऊ, वाटतंय तर खरं. पण घाबरायला होतं ग. जमेल ओ, कदाचित तुमच्यावर अजून प्रसंग आला नाहीये ना म्हणून. आला की तुम्हाला नक्की जमणार आणि आम्ही आहोतच तुमच्या सोबत. कळलं ना मी काय म्हणतो तुला? हा खरंय पहिलवान. अरे मारित नाही, बघतोय. बायकोनी मलम पट्टी केली वाटत. हा आप्पा एक सांगू का? काय वाटलं नव्हतं पण तुमचा हात लयरा घाट आहे, लय लागतो. त्याचाच परिणाम झाला वाटतो तुझ्यावर. अरे पशा, आपण जवानीमध्ये काबड कष्ट केले, त्यांचा हात आणि स्वभाव कडक झाला त्यामुळं. बरोबर ना आप्पा? तू पण नीट राह, नाही तर तुला पण देईन. नाही आप्पा खाल्ला नाही क्रपट आताच. तुम्ही नीट वागत जा ना बावळ्यांनो, कशाला मला उगत त्रास देताय तुम्ही. आप्पा चूक माझीच होती. बरं नाराज नाही ना माझ्यावर? नाही नाही अहो आप्पा, तुमचा तो अधिकारच आहे ना. बरं जास्त मनावर घेऊ नको,
काय या सगळ्या बायकांनी मिळून माझं डोकं इतकं खराब केलंय ना, सगळा राग तुझ्यावर निघाला. खर तर आपण माझीच चूक होती ना, मी समजून उमजून वागायला पाहिजे होत ना. पशा आप आपल्या भल्यासाठी सगळं सांगतात, फक्त त्यांची सांगायची पद्धत आहे ना जरा वेगळी. काय रे कसले विचार करतोय? काय नाही म्हटलं, जरा साईट वर जाऊन येतो. जाऊ का? ये 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 जाऊन ये, कामावर जरा लक्ष ठेवा बर का. वय अय कुठं निघाला तू? मनीषेला सांगून येतो. याडा बिडा झाला काय रे तू? तिनं जरा कुठं तुला मलमपट्टी केली तर लगे वितळला का? हा अरे तू तिच्या मुठीत नको राहू, तिला तुझ्या मुठीत ठेव. तिच्या पायी तर मार खाल्लाय एवढा तू. तर काय चाललाय बायकोला सांगायला तोंडवर करून? अजिबात काही सांगायचं नाही, कळलं? त्या आतल्या गाठीचे असतात, त्यांच्या मनासारखं नाही वागलं ना आपल्या इज्जतीचा केर कचरा करतात, कळलं का तुला? आप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी त्याला समजावून सांगतो. हा ए पोरा, बायकोच्या मागं लोंडा गोळायचा नाही, सारखं तिला भेटत राहिला तर इज्जत कमी होईल. हा एकदम कडक राहायचं. हा ओके ना आपण. यास तारीख काय रे? आता मध्येच काय तारखेच आपण? नाही काही नाही, तुम्ही जा तुमच्या कामाला जा. चल भाया